आज आपण पाहणार आहोत अधिक महिन्यातील धोंडे किंवा धोंड्याच्या महिन्यात खाण्याचे धोंडे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम पाहूया धोंडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य. ते म्हणजे या ठिकाणी आपण कणिक मळून घेतलेली आहे, ती थोडी पातळ असावी. नंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. पुरण घेतलेलं आहे. आता आपण सर्वप्रथम यामध्ये शेंगदाण्याचा कूट हा मिक्स करणार आहोत. ते 3 चम्मच घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण 3.5 चम्मच घेतलेला आहे. हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करायचा आहे व यामुळे एक धोंड्याला वेगळी टेस्ट येते. त्यामुळे आपण इथे दाण्याचा कूट ॲड केलेला आहे. तर हे पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण इथे जे कणिक आहे त्याचा सर्वप्रथम एक छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे व त्याची आता छोटीशी एक लहानशी कटोरी बनवायची आहे. ती बनवत असताना 2 बोटे आतमध्ये टाकायची आहे व ती गोल गोल फिरवायची. त्यामुळे ऑटोमॅटिक एक छोटीशी कटोरी साईज तयार होईल. आता ही आपली कणकीची कटोरी तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण हे तयार केलेलं सारण भरणार आहोत. हे भरत असताना त्याच्या कडा ह्या नीट बंद करायच्या आहे व जी एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे व आपण या ठिकाणी आणखी एक गोळा घेतलेला आहे. हे तुम्हाला तुम्ही जसा साईज आवडेल त्या पद्धतीने घेऊ शकता. हा गोळा तुम्ही छोटा घेऊ शकता, मोठा घेऊ शकता. परत आपण यामध्ये सारण टाकलेलं आहे व त्याच्या कडा ह्या व्यवस्थित दुमडायच्या आहे. तर या पद्धतीने आपला दुसरा धोंडा देखील तयार झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे सर्व धोंडे हे बनवायचे आहेत. इथे आपण तयार केलेले धोंडे आहेत. आता इथे गॅस ऑन करूया. त्यावरती तापवण्यासाठी पॅन ठेवा. आता त्यामध्ये ऑइल ॲड करा. आपले धोंडे पूर्णपणे डीप होतील एवढं ऑइल घ्या. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण तयार केलेले धोंडे हे तळण्यासाठी टाकत आहोत. तर या पद्धतीने आपल्याला त्याला पूर्ण ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत व तळून झाल्यानंतर आता इथे आपण स्ट्रेमध्ये एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती एक्स्ट्रा जे तेल निघून जाण्यासाठी आपण हा पेपर ठेवला आहे व त्यावरती तयार झालेले धोंडे हे काढून घ्यायचे आहे. याच पद्धतीने आणखी राहिलेले धोंडे तळून घ्यायचे आहेत. तरी हे सुद्धा ब्राउनिश कलर आलेला आहे आणि आपले धोंडे हे तळून तयार झालेले आहेत.
तर या पद्धतीने आपले अधिक मासातील पुरणाचे धोंडे हे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तळलेले धोंडे आपण आता पूर्ण सर्विंग प्लेटमध्ये अरेंज केलेले आहेत.